छत्रपती संभाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण करणाऱ्या डॉक्टर सुभाष साठेवर शासनानं कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय दलित महासंघानं जोरदार निदर्शनं केली. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथं ही निदर्शनं झाली. सरकारविरोधी घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता. सर्व शिक्षा अभियानातील समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापल्यानं बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे लेखिका डॉक्टर सुभाष साठे आणि शिक्षण मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर बांबवडे इथं भारतीय दलित महासंघानं जोरदार निदर्शनं करत निषेधाच्या घोषणा दिल्या. तासभर चाललेल्या या निदर्शनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. मागण्यांचं निवेदन बांबवडे पोलीस ठाण्याला देण्यात आलं. आंदोलनात महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, अमोल कांबळे, कुमार सावंत, विक्रम समुद्रे, हेमा कांबळे, संजय बनसोडे, सुभाष सकटे, चंद्रकांत काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.